तर राईट नाव मी आता चाललो आहे व्हाईट टाऊनला, ज्याला म्हणजे फ्रेंच कॉलनी पण म्हणतात. तिथे एक कॅफे कॅफेचं नाव आहे कॅफे डा आर्ट समथिंग आहे. खूप फोटोजेनिक कॅफे म्हणतात असं. सो लंच पण केलं नाही आहे, फ्रेंच काहीतरी खाऊया म्हणून चाललो आहे तिथे. आणि इथे फोटोज खूप छान येतात म्हणतात ते, आणि बघण्यासारखे ते कॅफे. तसे तिथे बरेच कॅफे आहेत, मग त्यातला एक कॅफे आहे. सगळंच मी ट्राय नाही करणार आहे कारण काय काय कॅफेज खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ठीक आहे, बघूया कसं जायचं ते. आता मी आहे कॅफे डी आर्ट करून आहे. आता इथे काय आहे खाण्यासारखं, स्वीट स्टफ आहे. बाय द वे खूप भारी आहे, म्हणजे दिसायला एकदम भारी आहे, म्हणजे खूप छान त्या लोकांनी सजवून ठेवलं आहे आणि खूप म्हणजे व्यवस्थित आहे सगळं याच्यामध्ये. आणि बरेच आहेत लोक, ते मोस्टली फॉरनर्स आहेत पण छान आहेत सगळं. बघूया थोडंसं फ्रेंच गोष्टी काहीतरी ट्राय करायचं. आता कसलं तरी एक सँडविच मागवलं आहे मी. इकडचं लोकल सॅलड आहे, चिकन सँडविच आहे, थोडंसं पटॅटो आहे आणि बीटरूटचं सॅलड काहीतरी आहे. आणि हे लोकल सॅलड म्हणजे लोकल हे करण्यासाठी. आता बघूया आता लंच सगळं हे ब्रंच म्हणून. हे काहीतरी पोंडिचेरी युनायटेड सिलाबम असोसिएशनचं काहीतरी आहे, एक काहीतरी इव्हेंट चालू आहे. ॲक्च्युली ते वर्ल्ड रेकॉर्ड म्हणतात आहे. त्या रांगेमध्ये सगळे लहान पोरं आहेत, एक टाईपचं वाटतं मार्शल आर्ट्स आहे इकडच्या एरियामधलं. तर त्याचं ते लोक एक वर्ल्ड रेकॉर्डचं अटेम्प्ट करणार आहेत, मे बी झालं असं वाटतं ते इव्हेंट. ॲक्च्युली हे एक सनराईज बीच आहे, पण इव्हन सनसेटच्या टायमाला पण हे खूप सुंदर दिसतं. असं ब्ल्यूइश पाणी आहे, त्या साईडला थोडंसं डार्क ग्रीन आहे, छान वाटतं दिसायला. आणि या साईडला रॉक बीच आहे, म्हणजे एकाच लाईनवरतीच आहे ते. आणि जेवढे पण हे सगळे बिल्डिंग दिसतात आहे ना, हे सगळे बिल्डिंग दिसतात आहे ना, हे सगळे गव्हर्नमेंट ऑफिशियलचे आहे. इकडच्या गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे इकडचं. आणि मोस्ट प्रॉब्ली थोडेसे हॉटेल्स आहेत, पण हे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, पण छान आहे. म्हणजे हे ते कोणी पण येऊ शकतं. एक काल रात्री आलेलो पण तेव्हा एवढं हॅपनिंग नव्हतं. आज मंडे आहे तर जरा भीड कमी आहे, काल संडे होतं पण जरा जास्त होतं भीड, पण चांगलं आहे ॲक्च्युली. तर आहे ना पॉमिनंट बीच आहे ना, हे सगळ्यात म्हणजे बेस्ट पार्ट आहे इकडचं. पॉमिनंट बीच, मग रॉक बीच, आणि इथे सगळं चिल आहे, छान आहे एकदम. थोडेसे लोक कमी जास्त होतातच होत राहतात. आणि या साईडला ते दिसतंय का, हां ते एक ब्रिज बनवलेलं, पण आता सध्या ते तुटलेलं आहे सिमेंटचं. मे बी इन फ्युचर ते लोक परत रिकन्स्ट्रक्शन करेल आणि तिथं ते पण एक स्पॉट बनेल. पण ॲक्च्युली ते छान एक स्पॉट बन झालं असतं ॲक्च्युली, एकदम मिडल ऑफ द सी टाईपचं. बाकी काय नाही, मस्तपैकी ते चिल मारतो आहे मी. इवन सनसेट होतं तरी पण किती छान दिसतंय, थंड वारा चाललं आहे. हे ॲक्च्युली मला आवडलं, सगळ्यात चांगलं हेच मला आवडलं. आणि थोडंसं आपण एंडला गेलं तर इथे जोडपे पण बसू शकतात, आपण तर असंच बसलो आहे.
ठीक आहे, आता मला नाही वाटत की डिनर विनर करणार, कारण तर सँडविचने एकदम फुल झालो आहे मी, तर आता मला नाही वाटत मी अजून काय खाणार आहे. थोड्या वेळ इथे सनसेटपर्यंत म्हणजे अंधार काळो होईपर्यंत इथेच बसेन आणि मग एक कॉफी मारून निघून जाईन रूमवरती. तर आता मी रूमवरती आलो आहे परत आणि आता कामाला लागलो आहे. मला नाही वाटत की डिनर करेन, कारण ते सँडविच खूपच हेवी होतं आणि चहा येताना चहा पिलो मी बीचवरून येताना. तर आजचा दिवस आपण इथे संपूया. आता उद्यासाठी मी ट्राय करेन की अरबिंदो आश्रम ओरोविल तिथे मैत्री मंदिरमध्ये, कारण मला प्रॉपर इथे राहायला भेटणार नाही. आणि मग ओरोविल हे आणि मे बी हे दोनच गोष्टी राहिले आहेत माझे. बाकी इथे बरेच म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे कॅफेज आहे हे आहे ते, पण कसं आहे की तर आता मी परत आलो आहे कामाला चालू केलं आहे मी. तर मला नाही वाटत की मी डिनरला जाणार आहे, कारण ते सँडविचेस खूप हेवी होतं. सो आय कॅन स्किप द डिनर. मग आता उद्यासाठी ते अरबिंदो आश्रममध्ये जाईन, श्री अरबिंदो आश्रममध्ये ओरोविलमध्ये मैत्री मंदिरपर्यंत जाऊन येईन. आणि मग मे बी झालं वाटते उद्या या दोन गोष्टीच कम्प्लीट करेन आणि बाकीचं आसपासच फिरत राहीन, थोडेसे इकडचे लोकल फूड आणि असे फास्ट फूड पण ट्राय करत राहीन. तर उद्याचं एवढंच आहे आणि परवाच्या दिवशी मला वाटतं की मी रूमवरतीच राहीन, सगळं तयारी करेन जायचं परत. तर मे बी दोन दिवस पूर्ण हे पुडुचेरी बघायला. तर आजसाठी एवढंच. आय होप की तुम्हाला हे व्लॉग आवडलं असेल आणि जरी तुम्हाला काय डाऊट्स असले काय प्रश्न असले तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी ट्राय करेन की सगळे कमेंट्स रिप्लाय देईन. आणि येस बाय, तुमचं तुम्ही बघून घ्या.